बाहेर गावावरून येणारे लोक खूप गर्दी करत आहेत. संगम माऊली येथे कोरोनाचा संसर्ग खूप वाढला असल्याने संगम माऊली गावचे सरपंच प्रवीण शिंदे यांनी धार्मिक विधीसाठी फक्त 5 लोकांनीच यावे असे जनतेला आवाहन केले आहे. सातारा जिल्ह्यातील संगम माऊली गावात श्री बालाजी ट्रस्टमध्ये जिल्ह्यातील कोरोना पेशंटचे अंत्यसंस्कार जास्त होत असल्याने दुसऱ्या दिवशीच्या धार्मिक विधीला बाहेर गावावरून येणारे लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. संगम माऊली गावामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला असून ग्रामपंचायत धार्मिक विधीसाठी फक्त 5 लोकांना सोडत आहे. बाहेर गावातील लोकांनी काळजी घ्यावी, जास्त लोकांना गावात सोडले जाणार नाही असे आवाहन प्रवीण सूर्यकांत शिंदे ग्रामपंचायत सरपंच संगम माऊली यांनी केले आहे. नमस्कार, मी प्रवीण सूर्यकांत शिंदे सरपंच ग्रामपंचायत संगम माऊली आपणास नम्र आवाहन करू इच्छितो की आज रोजी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यूचंही तांडव सुरू आहे. आज रोजी आपण मृत्यूचा आकडा पाहता जवळपास 30 ते 40 मृत्यू हे रोज सातारा जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर साताऱ्यामध्ये जे मृत्यू होतात त्याचा सर्व अंत्यविधी हा संगम माऊलीमधील कैलास स्मशानभूमीमध्ये होत आहे. त्याचा दुष्परिणाम संगम माऊलीमधील ग्रामस्थांना भोगायला लागत आहे. संगम माऊलीमध्ये आज रोजी 80 ते 90 पेशंट पॉझिटिव्ह आहेत. मी तुम्हाला सगळ्या जिल्हावासियांना नम्र विनंती करतो की आज रोजी 30 ते 40 आज रोजी 30 ते 40 अंत्यविधी बॉडीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही अंत्यविधीसाठी येताना फक्त 5 लोकांनी अंत्यविधीसाठी यावे. कारण अंत्यविधीसाठी येताना खूप प्रमाणामध्ये आज रोजी कोरोना पेशंटचे नातेवाईक येत आहेत. त्यामुळे संगम माऊलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. मी सर्व जिल्हावासियांना नम्र विनंती करतो की अंत्यविधीसाठी येताना फक्त 5 लोकांनी यावे. तसेच तिसरा व दशक्रिया याच्यासाठी सुद्धा 5 लोकांना संगम माऊलीमध्ये प्रवेश दिला जाईल असा निर्णय संगम माऊली ग्रामपंचायतीने व सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे. याचं कडेकोट तंतोतंत पालन आपण सर्वांनी करावं. तसेच माऊलीमध्ये येताना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग पाळणं आपणाला बंधनकारक राहील. तरी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.